नमस्कार, मी प्राची परांजपे. आणि कालच्या बिग बॉस मराठीच्या भागात आपण बघितलं राजेश शृंगारपुरे घराबाहेर एलिमिनेट झालेले आहेत ते. तर आज आपल्याबरोबर राजेश शृंगारपुरे आहेत. आपण त्यांच्याशी बिग बॉस मराठीविषयी काही गप्पा मारूया. हॅलो सर. हॅलो, नमस्कार. बरं, बिग बॉस मराठीच्या घरातून काल तुम्ही एलिमिनेट झाल्यात. तर तुमच्या मते आत्ता जी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे तर त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? कुठली कॉन्ट्रोवर्सी? जे तुमच्याबद्दल आणि रेशम मॅमबद्दल चालू आहे की त्यांचं असं त्यांचं तसं असं सगळेजणं म्हणतात, पण तुमचा त्याच्यावर काय से आहे? माझा से हा आहे की कॉन्ट्रोवर्शियल तसं काहीच नाही आहे. कॉन्ट्रोवर्शियल असतं तर आम्हालाही ती जाणीव झाली असती दोघांना. सर्वप्रथम आम्हालाच दोघांना ती जाणीव झाली असती आणि कोणीतरी आक्षेप घेतला असता दोघांपैकी. तसं काही झालं नाही. दोन दिवस झाले मला घरी येऊन, माझ्या घरच्यांनी त्याला आक्षेप घेतलेला नाही. पण त्यांना मी माणूस म्हणून माहिती आहे, नवरा म्हणून, बाप म्हणून सगळ्यांना माहिती आहे, मुलगा म्हणून माहिती आहे. माझ्या सोसायटीमध्ये मी ज्या वावरतो राहतो त्यांनाही माहिती आहे राजेश शृंगारपुरे कसा आहे. बरं, आल्यानंतर माझे जे कॉलेजचे मित्र आहेत त्यांनाही माहिती आहे मी कसं आहे, कारण त्यांनी मला पहिल्यापासून बघितलेलं आहे या इंडस्ट्रीमध्ये येण्यापासून अगोदरपासून. तर त्यांनाही हे माहिती आहे. इंडस्ट्रीमधल्या लोकांनासुद्धा माहिती आहे राजेश शृंगारपुरे कसं आहे, कारण 23 वर्ष झाली मला या इंडस्ट्रीत राहून. असा एकही प्रसंग नाही आहे जिथे माझ्याबद्दल काही वावडी उठली आहे किंवा चर्चा झाली आहे किंवा काही असे काही रिलेशन्स झालेत. एकही रिलेशन मला दाखवा झालेच नाही आहेत, लग्ना अगोदर सुद्धा, लग्नानंतर सुद्धा. रिलेशन अशा पद्धतीचे आहेत जे आयुष्यभरासाठी आहेत. त्या स्वभावाचा मी माणूस आहे. मला जर एक व्यक्ती आवडली असेल, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, ते एक्सप्रेस करायला मला आवडतं, मला तो हक द्यायला आवडतो. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, माझ्या मुलींना सुद्धा मी हक करतो, कुरवाळतो त्यांना, असं एकदम जवळ करतो. माझा स्वभाव आहे तो. त्या स्वभावाला काही औषध आहे का? मग ह्याला मी चूक म्हणेन का? माझ्या मुलीला मी जर असं कुरवाळत असेल तर, एक बाप म्हणून त्याची मुके घेत असलो तर? नाही. माझ्या बायकोला आजही 13 वर्षानंतर मी खूप टाईट हक देतो निघण्यापूर्वी घरातून. आणि तो जो एक माझा रेशम बरोबरचा एक जो मी म्हणेन जो एक जे एक नातं जुळलेलं आहे, ते तशा म्हणजे एक खूप चांगली मैत्रीण मला भेटली याचा मला खूप आनंद होतो आहे आजही. असं नाही ना की माझा बिग बॉसचा गेम संपला, आता ती तिकडे आहे, मला आता माझं आयुष्य. मी तर इथे माझा राजेश शृंगारपुरे म्हणून ॲज अ कलाकार म्हणून जगणारच आहे. गेम शो माझ्यासाठी संपलेला आहे, पण तिथले जे काही व्यक्ती मी कमवलेत मित्र म्हणून, मैत्रीण म्हणून, ते मी माझ्या आयुष्यभरासाठी. सुशांत शेलर माझा जुना मित्र आहे, पण माणूस म्हणून तो कसा आहे मला तिकडे कळला. भूषणला मी ओळखत होतो ॲज नट म्हणून, पण माणूस म्हणून मला तो तिकडे कळला. हे सगळे आयुष्यभराचे मित्र आहेत मला, हे तिघ जण, रेशम, भूषण, सुशांत, आस्ताद. ओके, ह्याला जोडून मला असं विचारायचं आहे की मैत्री तुमची जमली वगैरे सगळं मान्य आहे, पण त्यांच्याविषयी जे ब्लाइंड फॉलोअर्स ते आहेत असं म्हटलं जात आहे, ते तुम्हाला कितपत पटतं? आणि तुमच्या मते घरातले ब्लाइंड फॉलोअर्स खरंच आहेत का आणि ते कोण आहेत जर असतील तर? ब्लाइंड फॉलोअर्स म्हणजे कोणाचे? तुमचा जो पर्टिक्युलर ग्रुप आणि असं ग्रुपिझम याबद्दल बोललं जात आहे, तर त्या ग्रुपचे काही लोक ब्लाइंड फॉलोअर्स आहेत अशी सुद्धा एक वावड उठलंय. म्हणजे त्या ग्रुप मध्ये काही जस्ट ब्लाइंडली फॉलो करतात? हां, असं. तर असं खरंच ती परिस्थिती आहे का? आणि दोन ग्रुप्स मध्ये तुम्हाला काय वाटतं की कोण ब्लाइंड फॉलोअर्स आहेत, जर असतील तर ते कोण? मला नाही वाटत कोणी ब्लाइंड फॉलोअर्स आहेत, कारण प्रत्येक जणीकडे सुज्ञा आहे आणि एक गेम खेळायला आला हे प्रत्येकाला आत्तापर्यंत ते सुरुवातीला मे बी नसेल तसं की जस्ट आलो आहे चला छान राहू वगैरे वगैरे. पण आता ती परिस्थिती तशी नाही आहे तिकडे. प्रत्येकजण एक त्याचं एक काहीतरी एक थिंकिंग चालू झालेलं आहे की मला आता टास्क येत आहेत सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवारी कदाचित कॅप्टन्सीचा टास्क असेल तर मला कॅप्टन होण्यासाठी कशा पद्धतीने तिकडे राहायचं आहे, कारण त्याची बऱ्याच गोष्टी त्याला त्याचं बेनिफिट्स असतात, इम्युनिटी असते. तर प्रत्येकजण आपापल्या परीने आपलं एक स्थान अढळ करण्याच्या मागे लागलेलं आहे. जी लोक पूर्वी कॉन्फिडंट होते आज तुम्हाला दिसतील अचानक कॉन्फिडंट आहेत. जी लोक कदाचित तुम्ही जे म्हणताय जे गट ठरलेत आणि इकडे आहेत, कदाचित ते टास्कनंतर तिकडे पण जाण्याची शक्यता आहे, कारण शेवटी हा गेम आहे. गेममध्ये कशीही ती वळणं होत, जसं आपण महाबळेश्वरला कुठल्याही रस्त्याने कुठेही जात असलो तर वळणं असतातच की सर, नेहमीच सरळ रस्ता नसतो ना, तर कधीही वळण घेऊ शकतं. आणि ते या बेतात आहे की कधीही कुठेही कसंही वळण एक अचानकरित्या येईल. आणि मग तुम्ही तेव्हाच म्हणाल की अरे गट तर कधीच नव्हते, हे तर टास्क पुरते कदाचित असेल किंवा एक माणसाला माणसाची गरज आहे
जसं मी म्हटलं माझं काही बॉन्डिंग झालं तिकडे लोकांची, तसंच काही लोकांचं इतर लोकांशी झालं असेल बॉन्डिंग, आणि ते नैसर्गिक आहे. तर आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड करूया. सो पहिला प्रश्न मला तुमच्यासाठी आहे, घरातला सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट कोण? आता जो आहे तो आता जो आहे तो रेशम. ओके. घरात सगळ्यातला सगळ्यात वीक कंटेस्टंट? वीक कंटेस्टंट तसं वीक मला कोण दिसत नाही आहे. घरातली एखादी मेमरी जी तुमच्या कायम लक्षात राहील? बिग बॉसचा परिसर, बिग बॉसची रचना, म्हणजे मला तिकडे त्या पादुका ज्या पद्धतीने मांडल्या होत्या किंवा कोल्हापुरी चपला होत्या किंवा जे डिझाईन होतं तिकडची जी स्पंदनं होती त्या अख्ख्या घराची, ती काय सांगू तुम्हाला, इतकी छान होती, इतकी आध्यात्मिक होती की मनाला बरं वाटायचं. म्हणजे कसं तिकडे एकतर तुम्ही जगाशी नातं तुटलेलं असं, अख्खे तुम्ही स्वतःचीच स्वतः सगळ्याची स्वतःच स्वतःची कामं करा, पण त्याच्यातही ना तुम्हाला एक छान आनंद मिळायचा, स्वतःपुरता वेळ मिळायचा, एक अंतर्मुख होण्याची वेळ यायची तुम्हाला, ती वेळ बिग बॉसच्या निमित्ताने आम्हाला मिळत असायची. खूप विचार, खूप स्वतःलाच प्रश्न, स्वतःलाच उत्तरं, हा जो वेळ मिळायचा ना तो मला नाही वाटत इतर ठिकाणी तुम्हाला तेवढा मिळेल. म्हणजे कदाचित तुम्ही काही आश्रममध्ये जाल किंवा आणखीन कुठले सेंटर्स आहेत, पण इतका काळ जो कालावधी आहे तितका कधीच नाही मिळणार तुम्हाला. त्यामुळे मला वाटतं बिग बॉस अख्खं जे स्वरूप आहे ते खूप छान आहे आणि त्याचा मला उपभोग घेता आला याचा मला आनंद आहे आणि आयुष्यभराची ही आठवण आहे. सो तिसरा प्रश्न आहे की घरातला तुमचा सगळ्यात आवडीचा कंटेस्टंट? आवडीचा कंटेस्टंट माझा भूषण. घरात गेलात त्यावेळी सगळ्यात जास्त कोणाला मिस केलं? म्हणजे बिग बॉसच्या घरात तुम्ही गेलात त्यावेळी सगळ्यात जास्त कोणाची आठवण आली किंवा कोणाला मिस केलं? फॅमिलीला. आणि तुमच्या मते बिग बॉसचा विनर? रेशम असायला हवी, गरज आहे तिला. थँक्यू व्हेरी मच तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल.